चालेल. तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर फीडबॅक द्या आम्हाला, तुमचा फीडबॅक आमच्यासाठी अनमोल असतो. बिलकुल बिलकुल, आताच द्यायचं आताच. आहे कोणी रेडी आहे देण्यासाठी? नाही खरं छान झाला मॅडम क्लास. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, मी तुम्हाला पिन करते ना, तुम्ही दिसणार नाही ना कोणाला, मग हे ना पिन करते सगळे. हा चला, हा येस पूजा मॅम. छान वाटलं मॅडम, थोडस पहिले हे होतं, भीती होती मनामध्ये की येईल जमेल आपल्याला नाही जमेल, पण थोडस इंटरेस्टिंग होतं, थोडं माइंड माइंड रिलेटेड थोडस ते नंबर्स लक्षात ठेवणं वगैरे थोडस चॅलेंजिंग वाटलं, थोडस काहीतरी नाही का शिकायला मजा आली. परत तुम्ही पण छान सांगत होता एक्सप्लेन करून, समजलं नाही तर परत एकदा. छान होत क्लास, नवीन शिकायला मिळतं खूप काही. मलाही खूप छान अनुभव आला, छान वाटते ना सगळ्यांना पिन कर. तुम्ही पिन नसेल तर कोणा दिसणार नाही तुम्ही एवढ्या सगळ्यांमध्ये. एक मिनिट एकच मिनिट. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या परत मॅडम, शाळेत आल्याचा अनुभव मिळाला. बरोबर आहे, 1 2 3 4 तेव्हा शिकलो ना आपण सगळे, हे ना छान वाटलं. माइंड फ्रेश झालं त्यांनी, माइंड फ्रेश झालं. ते वाटत होत की बाबा येणार नाही आपल्याला, येणार नाही, ज्यात तेव्हा उतरलो तेव्हा बरोबर जमलं. छान आहे, सोपं आहे, खूप काही डिफिकल्ट नाही आहे ना. करा शिकवायला सुरुवात, करा सुरुवात केल्याशिवाय नाही करणार, है ना. येस ममता मॅडम रेडी आहे का? चला माईक ऑन झाला तुमचा, फीडबॅक द्यायचा आहे तुम्हाला. काय वाटलं, कसं वाटलं, कसा केला क्लास? माईक ऑन करा माईक. मॅम मला खूप छान वाटलं, म्हणजे अगोदर असं वाटलं होतं की जमणार की नाही जमणार, पण केल्यानंतर बरं वाटलं की हो जमते आपल्याला, आपण पण शिकवू शकतो. सोपं आणि तुम्ही खूप चांगलं सांगितलं मॅम, म्हणजे आपल्याला कसं लहानात लहान म्हणजे छोटे छोटे पॉइंट सर्व आपल्याला, म्हणजे कसं छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्याला माहित नाही राहत ते सर्व सांगितलं तुम्ही, ज्याच्यामुळे कसं सर्व कन्फ्युजन दूर होऊन झालं. सर्व म्हणजे अगोदर कसं काही कॉन्फिडन्स नव्हता ना सुरू करायसाठी, पण कसं तुमच्यासोबत बोलल्यावरती कसा कॉन्फिडन्स वाढतो आपला. हो मॅम, थँक्यू मॅम. येस सरस्वती मॅम आहे ना, आता एक मिनिट पिन करते. सरस्वती मॅम कुठे गेल्या? येस एकच मिनिट. आवाज आहे वाटत तुमच्या घरी? येस कसा होता सरस्वती मॅम एक्सपिरियन्स? छान वाटलं मॅडम, जमत की नाही वाटलं होतं, पण छान समजले. तुम्ही पण पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे क्लास छान वाटला आणि आम्ही पण प्रयत्न करू की इथून मुलांना शिकवण्याचा. तुम्हाला पण सुरुवात झाली आहे ना तुमची, पण आता काही हरकत आहे, तुमचं स्कूलच आहे. हो कॉल पण आलेत विद्यार्थ्यांचे की ऍडमिशन साठीचे होऊन जातील, आता एक पार्सल 5 मार्क होते म्हणजे एक बॅच होऊन जाईल. 5 चे 10 10 चे 50 कधी होतात ना माहितच नाही पडत, ते एकदा सुरुवात करायची गरज आहे आपल्याला बस, है ना. येस येस एक मॅडम काय झालं, आणि एक ते आपण फिंगर्स वर करतो ना, हा कॅल्क्युलेट फिंगर्स वर करतो, जो समोरचा व्यक्ती आपल्याला बघतो ना त्याला नाही माहित ना ते काय, तर त्याला नाही माहित ना ते समोरच्याला काय,
मला कॅल्क्युलेशन करताना बघून ते अशा फिंगर्स वर बघून समोरची व्यक्ती नाही का हसत होती. त्यांना मला सांगायचं ना की असं असं आहे, मॅजिक आहे, मॅजिक बघा. स्टार्टिंगला ना तुम्ही बघता की ते नवीन 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 असताना ना मुलं करतात, जसं जसं 6, 7, 8, 9 लेवलला पोस्ट आहे, लास्ट लास्ट लेवलला मुलं पोचतात ना, फिंगर पण हलवत नाही मुलं, त्यांच्या त्यांच्या माइंड मध्ये ते बेड्स इतके फिक्स होऊन जातात की ते पुढे जाऊन तर फिंगर पण हलवत नाही. आता मुलं स्कूलमध्ये वगैरे टेबलचे रोल असतं बघा, मॅथ्स मध्ये टेबलचे रोल असतात ना आपल्या स्कूलमध्ये असतात, मुलं तेच म्हणतात की आम्ही हँड फोल्ड करून ओरल देत होतो, आमच्या ऑटोमॅटिक माइंड मध्ये ते फिरतात ते बेड्स, आम्ही कुठे काही लर्न नाही करत बेड्स. बरोबर नाही करत मुलं लर्न नाही करत, एकदा त्यांना टेबल वगैरे यायला लागले सेकंड लेवल पासून की काही लर्न नाही करणार ते, काही नाही करत ते, मायातल्या मायात करतात असं 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 करतात ते आहे. आणि आवश्यक आहे ते पुढच्या दृष्टिकोनातून, जेव्हा लोकांना समजेल तितकं चांगलं आहे ना. चला मग आता स्टॉप करायचं. बेसिक लेवल टीचर ट्रेनिंगचा अपडेट ग्रुपला येईल तुम्हाला, त्यांनी जर झालेलं आहे पेमेंट त्यांचं, ठीक आहे. 4 दिवस लागतील आपल्याला, फक्त वेळ काढून बसा कारण होमवर्क भरपूर असतं, है ना. नाहीतर मग असं नका होऊ दे, फक्त शिकलं झालं बंद करून ठेवलं असं करू नका. त्या शिकले आहेत तुम्ही, त्याचं इम्प्लिमेंट करा,